मी शैलजा गिरी गोसावी कोल्हापूरहून मी सुग्रण महाराष्ट्राची मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. मी या स्पर्धेत भाग घेतलेला आहे आणि या स्पर्धेसाठी मी एक गोड पदार्थ करणार आहे आणि या गोड पदार्थाचं नाव आहे पौष्टिक स्टफ कुकीज. या कुकीज मी साखर न वापरता तयार केलेल्या आहेत आणि त्यामुळं शुगरवाल्या लोकांना सुद्धा या कुकीज खाता येतात. आणि मी या बेक केले असल्यामुळे तेलाचा वापर मी अजिबात केलेला नाही आणि पौष्टिक अशा कुकीज तयार झालेल्या आहेत. आणि या कुकीज करण्यासाठी मी आता किचनकडे जात आहे. कुकीज तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: बारीक रवा 1 कप, मीठ चवीपुरतं, बेकिंग सोडा 1 चिमट आणि पाणी. आणि स्टफिंगसाठी लागणारे साहित्य: खजूर, मी सीडलेस खजूर घेतलेलं आहे, इथे बिया काढून घेतलेला आहे, हे मनुके, हे बदाम, काजू आणि वेलची पावडर आणि तूप. आणि गार्निशिंगसाठी मी मध वापरणार आहे. मी हा बारीक रवा यामध्ये बेकिंग पावडर आणि मीठ घालून घट्ट अगदी मळून 1 तासापूर्वी मी त्याला असा ओल्या कापडामध्ये गुंडाळून ठेवलेला आहे. मी आता स्टफिंगसाठी लागणारे साहित्य मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा मी ही बिया काढलेली खजूर घातली आहे, हे मनुके घातलेले आहेत, हे बदाम, हे काजू आणि ही वेलची पावडर. हे सर्व एकत्र करून मी आता त्याचा बारीक गोळा तयार करणार आहे. हा घट्ट मळून ठेवलेला रवा मी आता घेऊन त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून मी मिक्सरला घालणार आहे आणि 2-3 वेळा मी मिक्सरमधून ते काढून घेणार आहे आणि त्याचा असा गोळा तयार करणार आहे. एकदम घातलं की मिक्सर मोडण्याची शक्यता आहे, म्हणून असं थोडं थोडं घालायचं आणि घालताना प्रत्येक वेळी 1 चमचा तुपाचा घालायचा आणि ते मिक्सरमधून काढून घ्यायचं. मिक्सरमधून काढलेला तो रवा मी त्याची एक अशी साधारण जाडसर अशी एक पोळी लाटलेली आहे आणि त्यामध्ये हा रोल ठेवलेला आहे. मी आता कडेने थोडासा हा गोल कट करत आहे, दोन्ही बाजूंनी थोडा थोडा कट करून घ्यायचा. आणि यामध्ये मी आता ते गुंडाळणार आहे. असा घट्ट त्याचा रोल करून घ्यायचा आहे. आता सुरीने मी दोन्ही साइडचा थोडा थोडा भाग असा कट करून टाकणार आहे आणि मी याचे आता असे छोटे छोटे रोल कापणार आहे. एकसारखे रोल येण्यासाठी पहिला रोल काढला त्याच मापाने हा दुसरा रोल काढायचा. असे मी रोल कट केलेले आहेत आणि मी याला आता आकार देणार आहे. आणि अशा रीतीने मी याला असा आकार दिलेला आहे. ऑइल पेपरला तुपाचा असं ब्रश करून मी याला असा आकार दिलेला आहे.
फॉइल पेपरला तुपाचा असं ब्रश करून त्याच्यावर हे असे मांडून घेणार या कुकीज। आणि ओटी जिला 25 मिनिटांसाठी मी अशा रीतीने 175 डिग्रीवर मी 20 मिनिटांसाठी आता बेक करायला ठेवलेले आहेत। आणि अशा रीतीने 30 एकूण 30 मिनिटे बेक केलेल्या कुकीज मी आता त्याला मधाचा वॉश देणार आहे देत आहे। आणि अशा रीतीने तयार झालेल्या कुकीज या मी अशा पद्धतीने सर्व केलेल्या आहेत। या कुकीज इतक्या खुसखुशीत आहेत की अशा मोडल्या तरी असं दिसायला पण त्या अगदी टेम्पटिंग दिसतात आणि खायला पण अगदी मस्त। आणि अशा रीतीने तयार केलेल्या या कुकीज तुम्हाला आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।